वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात वरोरा शहरात भरती होत असल्याने त्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आज विश्रामगृह येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वात एक बैठक बोलावण्यात आली. यामध्ये आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार बेडसे, बीडीओ, आरोग्य विभागाचे अधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण वरोरा शहरात भरती होत असल्याने त्यांचे ग्रामीण भागातच व्यवस्था करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. वरोरा तालुक्यातील चार पीएससी सेंटर माढेडी, नागरी, शेगाव, टेंभुर्डामध्ये कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी त्यांना सहकार्य करण्यासाठी नर्स आणि स्टाफची व्यवस्था करण्यात येणार असून त्या ठिकाणी असलेली शाळा किंवा रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. कोणत्याही नातेवाईकाला या ठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आली असून अतिमहत्त्वाच्या कामासाठी विभागीय अधिकाऱ्यांची परवानगी लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीस ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित विभागीय कोविड सेंटरसोबत संपर्क साधावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. या रोगाचे औषध उपलब्ध असून तो बरा होऊ शकतो, त्यामुळे या आजाराला कोणीही घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषध घ्यावी असा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आलाय. वरोरा शहरातील कोविड संदर्भातील माता महाकाली कॉलेज ट्रामा केअर येथे कोविड सेंटर उभारण्यात आले. ही सुद्धा व्यवस्था अपुरी पडत आहे, त्यामुळे वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील सर्व ठिकाणी याच पद्धतीने नियोजन करण्यात येणार असून कोविड संदर्भातील कोणतेही साहित्य आणि मदतीला लोकप्रतिनिधी नात्याने खासदार आणि आमदार फंडातील सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीत खासदार बाळू भाऊ धानोरकर सह त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार बेडसे, बीडीओ, गावातील सरपंच, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सारथी ठाकूर, वरोरा, चंद्रपूर. वरोरा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपल्या तालुक्यातच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा म्हणा, लोकसभा क्षेत्र, अख्ख्या महाराष्ट्र, संपूर्ण भारत देशात आणि जगातसुद्धा आहे. यावरती उपाययोजनेच्या संदर्भामध्ये आज वरोरा ग्रामीणच्या संदर्भामध्ये शहराची व्यवस्था आपण कालच्या मीटिंगमध्ये लावली. वरोरा ग्रामीण भागामध्ये याच्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये माननीय एसडीएम साहेब शिंदे साहेब, आपले आमदार प्रतिभा धानोरकर, तहसीलदार बेडसे आणि तालुका हेल्थ ऑफिसर, तसेच आपले बीडीओ आणि आपले माढेचे सरपंच आणि आमचे तालुका अध्यक्ष हे सर्वजण उपस्थित होऊन एक निर्णय घेतला की चार आयसोलेशन सेंटर हे प्रत्येक पीएससीमध्ये, एका पीएससीमध्ये एक असं आयसोलेशन सेंटर तयार करायचं. एक माढेळीत, एक नागरीमध्ये, एक टेंभुर्ड्यामध्ये आणि एक आपण शेगावमध्ये या पद्धतीचे चार सेंटर तयार करून लोकांना कोविडपासून कसं परावृत्त करता येईल या संदर्भामध्ये आणि त्यांना तिथे किमान 30 तरी बेड तिथे उपलब्ध झाले पाहिजे, 25 ते 30, आणि त्यांना 2 टाईमचं जेवण, नाश्ता आणि 2 टाईम चहा, आणि त्या जागी प्रत्येक पीएससीच्या जागी एक एक MBBS डॉक्टर असणं फार महत्त्वाचं आहे आणि जे स्टाफनरसुद्धा पाहिजे ते सुद्धा उपलब्ध कसं करता येईल या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलं आणि आज त्याचे स्पॉट फायनल होईल की नेमकी शासकीय इमारत घ्यायची की कोणाची प्रायव्हेट इमारत घ्यायची की एखादी शाळा घ्यायची, तिथे लॅटरिन बाथरूमची व्यवस्था असणं फार महत्त्वाचं आहे. त्या सर्व गोष्टीचं आज नियोजन होऊन भद्रावती आणि वरोरा दोन्ही तालुक्यामध्ये याचं नियोजन होऊन हे उद्याला फायनल होईल आणि परवाला त्याचं इम्प्लिमेंट करायचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू.